गुड मॉर्निंग ऑल, गुड मॉर्निंग. सगळ्यांना आवाज येतोय? कमेंट करा लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा. सगळ्यांनी कमेंट करा की आवाज येतोय का सगळ्यांना. आवाज येतोय सगळ्यांना? गुड मॉर्निंग. लवकरात लवकर कमेंट करायचं की मला बघू द्या की सगळ्यांना आवाज येतोय का. आवाज येतोय सगळ्यांना? निखिल यस म्हणतायत. बाकीच्या आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? काय प्रॉब्लेम तर नाही? हो, थोडा टाइम येतोय सगळ्यांना आवाज व्यवस्थित? महत्वाचा टॉपिक आहे आज. आज आहे आपला प्रोबेबिलिटी. ओके, सगळ्यांना आवाज येतोय? ठीक, सगळ्यांना आवाज येतोय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला प्रॉबिलिटी. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे याचा. तर जे क्वेश्चन आहे ते आपण सॉल्व करणार आहोत, कारण एक एक क्वेश्चन जो आहे तो वेगळा आहे आणि त्यामधूनच कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होतील. बघा, प्रॉबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन हे असे टॉपिक आहेत. तर जेवढं जास्त तुम्ही कन्सेप्ट जर तुम्हाला शिकायचे असेल तर ते तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनद्वारे शिकू शकता. ठीक आहे, असं जर सांगायला गेलं तर थोडीशी गडबड होण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना समजणार नाही की नेमकं करायचं काय. तर आपण डायरेक्ट काय करूया, क्वेश्चन सॉल्व्ह करूया. मग एक एक जे तुमचे कन्सेप्ट आहे तर ते क्लिअर होत राहतील. ठीक आहे, आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही त्यामध्ये विचारू शकता की हा कन्सेप्ट जो आहे तो समजला नाहीये. पाहूया फर्स्ट क्वेश्चन. मग सगळे रेडी आहेत? सगळे रेडी आहेत पाहायचा फर्स्ट क्वेश्चन? यस, निखिल तर म्हणता येस. बाकीचे सगळे 12 विद्यार्थी आहेत. 12 12 विद्यार्थ्यांचे मला कमेंट पाहिजेत. सगळ्यांना सगळे रेडी आहेत ना? काही प्रॉब्लेम नाही? ओके, यस यस यस. ठीक आहे, पाहूया फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन पहा. आता यामध्ये भरपूर काही कन्सेप्ट आहेत जे की आपण क्वेश्चन द्वारे समजणार आहोत. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघूया. आता पहिला क्वेश्चन बघा. आता थोडस जे बॉल्स पासून क्वेश्चन बघूया आपण, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, बघा. तीन हिरवे, एक केशरी आणि दोन लाल रंगाच्या बॉल मधून दोन समान रंगाचे बॉल निवडण्याची संभाव्यता शोधा. बघा, तीन हिरवे दिलेले, एक केशरी आणि दोन लाल, आणि कोणतेही दोन बॉल निवडायचे, पण ते दोन्ही जे निघाले असते ते समान रंगाचे निघाले पाहिजे. आता एक आहे केशरीचा, फक्त एकच बॉल आहे आपल्याकडे. मग जर दोन काढायचे असेल तर एकच बॉल निघेल, म्हणजे केशरीच्या आपल्याला प्रोबेबिलिटी घ्यायची गरज आहे का? तर नाही. बाकीच्या दोघांची प्रॉबिलिटी घ्या सरळ सरळ. बघा, तीन हिरवे आहेत, तीन मधून दोन निवडायचे, म्हणजे कॉम्बिनेशन काय येणार? 3C2. 3C2 हा कॉम्बिनेशन येईल. आता एक तर 3C2, एक तर हिरवे असतील किंवा लाल असतील, किंवा तुम्ही किंवा म्हटला तर याचा अर्थ काय? किंवाचा अर्थ काय? ऑर म्हणजे काय असतं? प्लस असतं. आणि अँड म्हणजे काय असतं? गुणाकार असतो. मग किंवा म्हटला तर प्लस, एकतर काय असतील? हिरवे असतील किंवा लाल असतील, म्हणजे काय? 2C2. दोन पैकी दोन निवडायचे. टोटल बॉल किती आहेत? तीन आणि एक चार आणि दोन सहा. टोटल प्रॉबिलिटी काय असेल? 6C2. 6C2 म्हणजे आन्सर बघा काय येणार? 3C2. 3C2 ला कसं काढा, कसं कॅल्क्युलेट करायचं? 3 × 2. एक डेसिमल काय, एक सॉरी एक नंबर ना काय जातो, आपण मागे जातो. आणि अपॉन 2 फॅक्टोरियल, म्हणजे 2 × 1 प्लस 2C2. आता 2C2 NCN ची व्हॅल्यू कधीही 1 असती, तर इथे तर बघू शकता 2C2 ची व्हॅल्यू काय येऊ शकते? तर 1 येईल. 6C2 ला तुम्ही कसे कॅल्क्युलेट करता? 6 × 5 अपॉन 2 फॅक्टर म्हटलं, म्हणजे 2 × 1. दोन भागाकार केला, इथे किती येणार? 3 येणार. 2 आणि 2 कॅन्सल. 3 आणि 1 किती येतात? 4. आणि 5 × 3 = 15, म्हणजे आन्सर काय असलं पाहिजे? 4/15. सी ऑप्शन राहिलं पाहिजे, 4/15. सोपा होता प्रॉब्लेम. यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम, यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? 4/15 केशरी एकच होता, पण पाहिजेत आपल्याला किती? 2. पण मग केशरीची घेण्यात काही अर्थ आहे का? तर नाही, त्याची प्रॉबिलिटी येणारच नाही. ठीक आहे, क्लिअर सर म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. भरपूर क्वेश्चन आलेत आणि व्हरायटी ऑफ क्वेश्चन आहेत, बघा लक्ष द्या. आता थोडासा क्वेश्चन आहे यामध्ये वेगळा आहे. बघा काय म्हटलंय, 6 लाल 4 निळे आणि 8 पांढरे बॉल आहेत. जर तीन बॉल काढले तुम्ही,
तीन बॉल यादृच्छिकपणे काढले तर एक लाल, आता याच्यामध्ये कंडिशन दिली, एक लाल पाहिजे आणि दोन निळे असण्याची शक्यता शोधा किंवा संभाव्यता शोधा. एक लाल, एक लाल म्हणजे किती, सहा लाल पैकी एक, सहा पैकी एक लाल पाहिजे आणि चार निळ्यापैकी दोन निळे पाहिजेत. मग करा. आणि आहे, आणि म्हणजे काय, अँड. आणि अँड म्हणजे काय असतं, गुणाकार असतो. मी आता सांगितलं, जस्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे, मला सॉल्व करूया आपण. 6C2 चे फॅक्टर कसं केलं? श्रद्धा म्हणताय सर तुम्ही बेसिक का सांगत नाही. श्रद्धाजी आपल्याकडे एकच सेशन आहे यासाठी, तर त्यामुळे एका सेशनमध्ये जर बेसिक सांगण्याऐवजी आपण मी काय केलेलं आहे, तर डायरेक्ट क्वेश्चनद्वारे तुम्हाला जे आहेत एक एक कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे श्रद्धाजी, ठीक आहे. 6C2, 6C2 कसं काढतात? 6C2 हे कसं काढतात, तर 6 गुणिले जेवढे संख्या आहेत तेवढे संख्या मागे न्या, म्हणजे 6 गुणिले 5. आल्या दोन संख्या, आल्या दोन संख्या, दोन संख्या परत मागे नेलं. अपॉन 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 इंटू 1. महिला काय केलं, 3, 2 ने डिवाइड केलं, ते 3 येणार 5 3 15 येतं. ठीक आहे, कोणी विचारलं होतं, निखिलनं विचारलं होतं. ठीक आहे, आता हा क्वेश्चन सॉल्व करूया. बघा, 6 लाल पैकी एक लाल पाहिजे, एक लाल पाहिजे म्हणजे 6 पैकी 1 कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन करतात, कॉम्बिनेशन तुम्ही शोधताय त्यामधून, म्हणजे 6C1, 6 मधून 1 पाहिजे, 6 मधून 1 पाहिजे. आणि आणि म्हणजे काय असतं, अँड म्हणजे गुणाकार. मी आता सांगितलं अँड म्हणजे गुणाकार आणि ऑर म्हणजे बेरीज, ऑर म्हणजे बेरीज, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबेबिलिटी मध्ये दोन्हीमध्ये कामाला येणार आहे. ठीक आहे, आता हे झालं लाल. आता आणि, आणीसाठी मी तुम्हाला सांगितलं गुणाकार करायचा. दोन निळे, दोन निळे, चार आहेत निळे, दोन निळे त्यापैकी, म्हणजे 4C2. ही काय प्रोबेबिलिटी, ही आपल्याला सांगितलेली प्रोबेबिलिटी, म्हणजे ही आपल्याला विचारलेली प्रोबेबिलिटी. आता टोटल प्रोबेबिलिटी बघूया आपण किती, 6 4 10 8 18, 18C किती काढतायत तुम्ही बॉल, 3 काढतायत, 18C3 याला सॉल्व करायचं. ठीक आहे, सर डीआयचं सेशन पण प्रायोरिटी मध्ये कन्वर्ट करून घ्या. नक्कीच नक्की डीआयचं सेशन घ्यायचं आपल्याला. बघा जयेश भोस का म्हणतात, जयेश बेसिक सांगावं, सांगायला हवं रिझनिंग सारखं. जयेश जी रिझनिंग मध्ये ज्या असतात तर ते लॉजिकल बेस असतात, आणि मॅथ मध्ये क्वेश्चन जे असतात ते वेगवेगळे असतात. जर मी बेसिक सांगत बसलो विद्यार्थी मित्रांनो, तर बराचसा वेळ, मी आत्ताच सांगितलं जस्ट की बेसिक जर सांगत बसलो तर खूप वेळ लागेल. आणि प्रोबेबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन हा असा टॉपिक आहे ज्यामध्ये जर तुम्ही बेसिक सांगत बसलात तर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतील. मी आत्ताच सांगितलं की बाबा जर बेसिक सांगत बसलो तर बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतील, त्यामुळे मी क्वेश्चन घेतोय. मला काही सांगायला प्रॉब्लेम नाहीये, पण तुमचे कन्सेप्ट जास्त जास्त क्लिअर नाही होणार. ठीक आहे, हा याचं बेसिक जर सांगायला गेलं तर भरपूर वेळ लागेल, त्यामुळे मी क्वेश्चन घेतोय जेणेकरून तुम्हाला एक एक कन्सेप्ट त्याच्यामधून क्लिअर होतील. ठीक आहे, ट्राय टू अंडरस्टँड विद्यार्थी मित्रांनो, की याचं बेसिक सांगत बसलं तर मला अगोदर कार्डचं सांगत बसावं लागेल, नंतर तुम्हाला फासे म्हणजे डाईसचं सांगत बसावं लागेल, नंतर कॉइनचं सांगत बसावं लागेल. बरोबर आहे, यामध्ये कन्सेप्ट किती तुम्हाला सांगू का? बघा आता तुम्हीच मोजा, कॉइनची कन्सेप्ट असती, डाईसची कन्सेप्ट असती, कार्डची कन्सेप्ट असती, हँडशेक. आता नेक्स्ट क्वेश्चन येणार आहे तोच, हँडशेकचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हँडशेकची क्वेश्चन असतात, कमिटीची क्वेश्चन असतात. आता 2 कॉइन, 3 कॉइन, 4 कॉइन, 1 डाईस, 2 डाईस, 3 डाईस, कार्ड 52 असा टोटल. आता या कन्सेप्ट सांगत बसला तर मला सांगा, 1 तासामध्ये शक्य आहे का? ठीक आहे, शक्य आहे का? तर नाही. तर त्यामुळे सांगतोय की मी जे क्वेश्चन आहे तर त्या पद्धतीने घेत आहे. वायटीला आहे का? वायटीला घेतलेलं आहे याचं सेशन, आपण वायटीला सेशन घेतलेलं आहे. बघा आता कोणतर विचारत आहे की 18C3 कुठून आलं ते सांगतो. बघा लक्ष द्या, प्रॉबिलिटी मध्ये नेमकं काय करतो तुम्ही, तर एक तर जी एक्सपेरिमेंट प्रॉबिलिटी म्हणजे जी विचारलेली आहे, ठीक आहे, एक लाल आणि दोन निळे, आणि अपॉन टोटल प्रॉबिलिटी म्हणजे असं म्हणू शकतो फेवरेबल प्रॉबिलिटी. फेवरेबल म्हणजे काय, जे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे किंवा एक्सपेरिमेंट करायला सांगितलेलं आहे. जसं की आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये विचारला की एक लाल आणि दोन निळे असण्याची शक्यता शोधा, म्हणजे प्रॉबिलिटी शोधा, म्हणजे हा आहे फेवरेबल, फेवरेबल आउटकम्स म्हणू शकता किंवा येणार प्रॉबिलिटी. आणि टोटल प्रॉबिलिटी काय, टोटल, टोटल काय येऊ शकतात, तर हे येऊ शकतात 18C3. आता टोटल कधी कशी काढायची, 6 आणि 4 10 आणि 8 18. आता 18 बॉल पैकी कोणते 3 येऊ शकतात,
बरोबर आहे, म्हणजे ही झाली टोटल प्रॉबिलिटी. 18 बॉलपैकी कोणते 3 येऊ शकतात ही टोटल प्रॉबिलिटी. आपल्याला विचारलेलं काय, तुम्हाला पाहिजे एक लाल आणि दोन निळे, एक लाल आणि दोन निळे. मग एक लाल साठी काय ना, 6C1, 6 मधून एक निवडायचा आहे. आणि आणि साठी सांगितलं मी तुम्हाला गुणाकार करायचा. आणि दोन निळे म्हणजे 4 निळे आहेत, 4 पैकी 2 निळे, 4C2. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? हो नक्कीच नक्कीच, आपल्या मॅथच्या प्लेलिस्ट मध्ये पण आहे बेसिक सांगितलेलं, त्यामध्ये पण तुम्ही करू शकता. किंवा इथे जर आहे आपल्याला जर अजून एक्स्ट्रा जर सेशन भेटलं तर आपण नक्कीच कव्हर करूया. ठीक आहे, आता हे सगळ्यांना कळालं असेल, हे तर कळालं मांडणी कशी झालेली आहे. आता 6C1, NC1 ची व्हॅल्यू कधीही एन असते, हे बेसिक मध्ये परम्युटेशन मध्ये सांगितलेलं आहे. आणि हे आपण शिकलेलो पण आहोत, 10वीला पण आपण शिकलेलो आहोत, बेसिक आहे हे. ठीक आहे, 6C1 म्हणजे काय ना, 6. आता 4C2 तुम्हाला सांगितलं आता कसं कॅल्क्युलेट करायचं, दोन संख्या मागण्याच्या म्हणजे 4 गुणिले 3, दोन संख्या आल्या. अपॉन 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1. अपॉन 18C3 ला आता सांगितलं C3 3 आहे, तर 3 संख्येनं मागं द्या, 18 गुणिले 17 गुणिले 16. 3चा फॅक्टोरियल, 3चा फॅक्टोरियल म्हणजे किती, 3 गुणिले 2 गुणिले 1, 3 × 2 = 6, 37 = 18. 2 ने जर डिवाइड केलं तर किती येणार, 2 ने तर डिवाइड करा, 2 म्हणजे काय होणार, 6 × 2 × 3. आणि डिनॉमिनेटरला राहिलं काय, 3 × 17 × 16, बरोबर एवढं राहिलेलं आहे. आता ह्याला अजून काय करू शकतो, 3 आणि 3 कॅन्सल, 2 आणि इथे किती येणार, 8, इथे राहिले 4, इथे राहिले 3, म्हणजे काय राहिलं, 3 / 17 = 68, 68 म्हणजे 3/68 राहिलं ऑप्शन ए. ए ऑप्शन आपलं आन्सर असेल. ठीक आहे, ए ऑप्शन आहे आपलं, क्लिअर आहे सगळ्यांना? आहे क्लिअर सगळ्यांना, कमेंट करा. बघा क्वेश्चन द्वारे खूप अजून सोपं जाईल. आता दुसरा क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन अजून थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. आता आहे थोडस ट्रू अँड फॉल्स ट्राईब, किंवा म्हणजे तुम्ही म्हणू शकता की खरं खोटं बोलण्याच्या याच्यावर प्रॉबिलिटी आपण पाहणार आहोत. बघा आता यामध्ये कसं करायचं, यामध्ये नेमकं दिलेलं काय आहे बघूया आपण. आता बघा, वीर आणि आयुष एका मुलाखतीसाठी जातात. ठीक आहे, ते एका मुलाखतीसाठी गेलेले आहेत. वीरच्या निवडीची संभाव्यता, निवडीची म्हणजे काय, सिलेक्शन, म्हणजे वीरच्या सिलेक्शनची संभाव्यता आहे 1/3, म्हणजे त्याची जो सिलेक्ट होण्याची संभाव्यता आहे 1/3. आणि आयुष्या निवडीची संभाव्यता आहे 1/5, म्हणजे त्याचं सिलेक्शन होण्याची संभाव्यता आहे 1/5. ठीक आहे, मग विचारलं काय, तर मग त्यांच्यापैकी केवळ एक निवडीची संभाव्यता काय, म्हणजे आहेत दोघं, बरोबर आहे, आहेत दोघं, याच्या सिलेक्शनची प्रॉबिलिटी आहे 1/3, याच्या सिलेक्शनची प्रॉबिलिटी आहे 1/5, तर त्या दोघांपैकी एक निवडला जाईल याची प्रॉबिलिटी शोधायला सांगितली. दोघांपैकी एक निवडला जाईल याची प्रॉबिलिटी शोधायला सांगितलेली आपल्याला. बघा या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये नेमकं करायचं काय, मला सांगा, जर वीर निवडला तर आयुष काय होणार, फेल होणार, बरोबर आहे. वीर जर निवडला तर काय, आयुष जो आहे फेल होणार. ठीक आहे, हा राईट म्हणजे आपण निवडला समजू, आणि क्रॉस म्हणजे काय म्हणूया की आपण तो फेल झालेला आहे. जर आयुष निवडला तर काय, वीर फेल होणार. आता या दोन पेक्षा प्रॉबिलिटी काय येऊ शकते का, वेगळी नाही. या दोन पेक्षा वेगळी प्रॉबिलिटी येऊ शकते का, तर सरळ सरळ नाही येणार, दुसरी प्रॉबिलिटी वेगळी येणारच नाही, बरोबर आहे. मग मला सांगा, वीर निवडण्याची प्रॉबिलिटी काय, 1/3. जर वीर निवडला तर आयुष जो आहे तो काय होणार, निवडला जाणार नाही, म्हणजे फेल होणार. फेल होणार म्हणजे काय, आता त्याची निवडण्याची प्रॉबिलिटी ती 1/5. आता कधीही प्रॉबिलिटी जी असते ती 1 पेक्षा जास्त नसती, एक मॅक्सिमम प्रॉबिलिटी असते ती 1 असते. तर त्याच्यापैकी जर 1/5 निवडण्याची आहे तर फेल होण्याची काय, तर 1 - 1/5 म्हणजे किती, 4/5. 4/5 वीर निवडला तर आयुष काय होणार, डिस्क्वालिफाय होणार. डिस्क्वालिफाय म्हणजे किती, 4 × 4/5. आणि येणार का, मला सांगा, तुम्ही आणि तुमचा मित्र आहे. ठीक आहे, वीर निवडला म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला काय डिस्क्वालिफाय केलं, किंवा तुम्ही निवडलात
तर काय वीरला काय डिस्क्वालिफाय केलं अशा पद्धतीनेच. जर वीर निवडला हिला काय करतील डिस्क्वालिफाय करतील. डिस्क्वालिफायची प्रॉबिलिटी काय 4/5. आता किंवा आता किंवा येणार कारण इथे वीर निवडला होता. आता किंवा मध्ये काय येणार जर आयुषला निवडलं आयुषच्या निवडायची प्रॉबिलिटी काय 1/5. तर अँड येणार आयुषला निवडलं तर काय येणार वीरला काय येणार डिस्क्वालिफाय प्रॉबिलिटी काय होती 1/3. 1 - 1/3 किती ना 2/3 इंटू 2/3. हे सगळ्यांना समजलं का कमेंट करा. हे सगळ्यांना समजलं का कमेंट करा. हे सगळ्यांना समजलं का बाकीच्या विद्यार्थ्यांना. एक सिंपल म्हणजे तुम्हाला दोन प्रॉबिलिटी असतात. एक तर तुम्ही निवडले किंवा तुमचा मित्र निवडला. सिंपल. आता जर तुम्ही जर निवडलेत तुमचा मित्र न निवडण्याची प्रॉबिलिटी बघा लागेल. मग इथे आपल्याला आहे 1/5 म्हणजे 1 - 1/5 4/5. जर वीरला निवडलं हा डिस्क्वालिफाय झाला. किंवा किंवा म्हणजे काय असतं ऑर म्हणजे काय प्लस प्लस दिले ते. किंवा आयुष निवडला आयुष निवडलाय 1/5 बघा आयुष आहे निवडला 1/5 तर वीरला डिस्क्वालिफाय करतात म्हणजे 2/3 म्हणजे ना 2/3. आता याला सॉल्व्ह करायचं सिंपल. 5 * 3 = 15 इकडे 15 आहे. जर 15 एलसीएम घेतला तर वर काय राहतं 4 * 1 = 4 आणि 2 * 1 = 2 म्हणजे 2 किती येणार 4 * 2 = 6/15. 3 ने डिवाइड करा 3 * 2 = 6 / 5 = 15. आन्सर काय असेल 2/5. आन्सर असेल 2/5. आहे क्लिअर आहे का क्लिअर कमेंट करा. सगळ्यांना क्लिअर दिसत आहे ठीक आहे. खूप छान पद्धतीने सगळेजण म्हणतात तर ऍटलीस्ट सगळ्यांना क्लिअर आहे ठीक आहे. तर पाहायचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हटलेलं आहे. सर्व अक्षरे HARET घेऊन एक 5 अक्षरी शब्द तयार करायचा आहे. तयार केलेल्या शब्दामध्ये सर्व स्वर एकत्रित असण्याची संभाव्यता काय आहे. स्वर म्हणजे का वॉवेल्स. वॉवेल्स कोणते कोणते असतात A, E, I, O, U. आता यापैकी इथे कोणते आहेत A आणि E. आपल्याला A आणि E जे आहे ते सोबत पाहिजेत असं सोबत पाहिजेत. बाकी उरले कोण HRT HRT हे उरलेले आहेत बाकीचे ठीक आहे. आता या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं नेमकं की अगोदर बघा अगोदर लक्ष द्या की टोटल प्रॉबिलिटी काय आहे ठीक आहे. टोटल प्रॉबिलिटी काय आहे. आता हे 5 शब्द होते 5 अक्षर होते बरोबर 1, 2, 3, 4, 5. 5 अक्षर तयार करून 5 अक्षर तयार करून कोणतेही तुम्ही वर्ड्स तयार करू शकता. म्हणजे मी असं म्हणू शकतो 5 फॅक्टोरियल म्हणजे टोटल प्रॉबिलिटी काय ना टोटल प्रॉबिलिटी काय येईल 5 फॅक्टर म्हणजे किती 120. पण आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे. एक कंडिशन दिलेली आहे की सगळे स्वर एकत्र पाहिजेत म्हणजे ए आणि ई जे आहेत ते एकत्र पाहिजेत. आता ए आणि जर ई एकत्र पाहिजे असतील तर तुम्हाला काय करावं लागेल हे जे दोन आहेत ही दोन जोडी एकत्र घ्यावं लागेल. मग उरलं किती HRT बरोबर HRT असा 5 याचा आपल्याला एक शब्द तयार करायचा होता ज्यामध्ये ए आणि ई इथे पाहिजेत. ए किंवा ई येईल किंवा ई किंवा ए येईल या प्रकारे म्हणजे काय दोन पद्धती म्हणजे 2 फॅक्टोरियल हे जसाला तसं बरोबर आहे. ए किंवा ई किंवा ई किंवा ए स्वर तर एकत्र आहेत आहेत 2 फॅक्टोरियल इन टू. आता किती आहेत हे 1, 2, 3 आणि हा पूर्ण कम्प्लीट आहे. हा एक पार्ट आहे हा एक पार्ट आहे हा एक पार्ट आहे कम्प्लीट. आणि हे 1, 2, 3 हे किती झाले 4 अक्षर झाले म्हणजे कम्प्लीट 4 अक्षर. मग तुम्ही मांडणी कशी करू शकता याला 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल हे सगळ्यांना क्लिअर आहे. 4 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल याला आपण मांडणी करू शकतो ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर इथेपर्यंत कळालं सगळ्यांना कमेंट करा. टप्प्याटप्प्याने शिकून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. इथे सगळ्यांना समजलं का कमेंट करा. परत सांगा करा प्लीज. मी तर ठीक आहे वापस सांगतो फक्त इथेपर्यंत समजलं असेल तर आपण पुढे जाऊया ठीक आहे. तर आता बघा बघा काय म्हटलं होतं बघा. हा हे 4 फॅक्टोरियल कसं आलं ते सांगतो. 4 फॅक्टोरियल कसं आलं ते सांगतो बघा. आता 5 अक्षरी तयार करत होता 1, 2, 3, 4, 5 ठीक आहे. ज्यामध्ये ए आणि ई एकत्र पाहिजेत. ए आणि ई एकत्र पाहिजेत म्हणजे हा एकच युनिट झाला.
हा एक युनिट झाला, बरोबर आहे. ए आणि ई एकत्र पाहिजे तुम्हाला, पण जर बघायला गेलं तर पाच अक्षरी शब्द पाहिजे. आता ए आणि ई येऊ शकतात किंवा ई किंवा ए येऊ शकतात, बरोबर आहे. हे दोन्ही जे आहेत ते वॉवेल्स आहेत, बरोबर आहे. हे दोन्ही वॉवेल्स आहेत, दोन्ही एकतर ए ई या किंवा ई ए या, दोन्ही पैकी कोणतं पण येऊ शकतं. म्हणजे हे जर यामधली जी अरेंजमेंट आहे तुम्ही काय केलेली, बदलली आहे, बरोबर आहे. अरेंजमेंट बदलली आहे म्हणजे हे काय येऊ शकतात, दोन प्रकारे येऊ शकतात. म्हणजे काय, टू फॅक्टोरियल, दोन प्रकारे येऊ शकतात म्हणजे टू फॅक्टोरियल, बरोबर आहे. आता बघा, आता पाच अक्षरी शब्द तयार करत होता, राहिले कोण, एच आर टी, बरोबर आहे. एच आर टी. आता बघा इथे किती येऊ शकतात, इथे चार येऊ शकतात, बरोबर आहे. इथे चार येऊ शकतात माणसं, बरोबर आहे. कोणते कोणते, एक तर एच येऊ शकतो, आर येऊ शकतो, टी येऊ शकतो, किंवा ए किंवा ई, हा कम्प्लीट जो पार्ट आहे तो इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो दोघांमध्ये. किंवा असं सरळ सरळ घ्या बघा की काय, एक प्लेस, दोन प्लेस, तीन प्लेस, आणि ही जी दोन्ही मिळून आहे ही कम्प्लीट एक प्लेस आहे, कारण तुम्ही याला हलू नाही शकत, बरोबर आहे. ए आणि ई असं गॅप नाही देऊ शकत, बरोबर आहे. म्हणजे या दोघांना जर म्हणून म्हणलं तर आपण एक युनिट आहे, म्हणजे एक दोन तीन आणि हे कम्प्लीट जो युनिट होता तो चार युनिट होता, म्हणजे इंटू फोर फॅक्टोरियल, इंटू फोर फॅक्टोरियल, ठीक आहे. आणि एकशे वीस कसं आलं, एकशे वीस कसं आलं बघा, टोटल प्रायोरिटी काय येऊ शकते सांगा मला, सांगा की एच ए आर ई आणि टी हे पाच अक्षर आहेत, हे पाच अक्षर आहेत तर पाच जागा आहेत, एक दोन तीन चार पाच, इथे पाच अक्षर येऊ शकतात. पुढल्या ठिकाणी काय, एक अक्षर इथे दिला, इथे येणार चार, इथे जर चार दिले तर इथे येणार तीन, इथे येणार दोन, इथे येणार एक, बरोबर आहे. इथे जर पाच अक्षर आले त्या पाच पैकी इथे एक दिला तुम्ही, एक दिल्यानंतर राहणार किती, चार, इथे चार देऊ शकतात, राहिले किती, इथं इथे राहिले तीन, इथे नंतर दोन आणि नंतर एक, म्हणजे पाच इंटू चार इंटू तीन इंटू दोन इंटू एक म्हणजे किती ना, फाईव्ह फॅक्टर. टोटल प्रायोरिटी आहे एकशे वीस, टोटल प्रायोरिटी आहे एकशे वीस, पण आपल्याला विचारलं काय तर स्वर एकत्र पाहिजेत, स्वर एकत्र पाहिजे म्हणजे वॉवेल्स, वॉवेल्स कोणते कोणते आहेत, ए आणि ई, हे जे आहेत ते एकत्र पाहिजेत, ठीक आहे. गॉट इट सर, नाव म्हणतायत. बाकीच्या कळालं का की फोर फॅक्टोरियल कुठून आलं, फोर फॅक्टर कुठून आलं विचारलं तर तुषारने विचारलं होतं, त्यांना तर क्लिअर आहे. बाकीच्यांना की फोर फॅक्टोरियल कुठून आलं, तर जे एच आर टी हे तीन तर अक्षर आहेत, पण ए आणि ई हा एक कम्प्लीट एक युनिट आहे. तुम्हाला जर तुम्हाला ह्याला जर कुठे चेंज करायचं असेल तर ह्या कम्प्लीट ह्याला एक जे आहे त्याला कम्प्लीट चेंज करावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. असं नाही करू शकणार की तुम्ही ए एच आर टी ई या पद्धतीने नाही लिहू शकणार. काय म्हटलं तर स्वर एकत्र पाहिजेत, मग एकत्र पाहिजे असेल तर हे कम्प्लीट दोन्ही मिळून झालं एक युनिट, एक युनिट झालेलं आहे. जर ते एक युनिट झालं असेल तर मला सांगा, एक जर युनिट झालं असेल तर हे एक दोन तीन आणि ही कम्प्लीट एक चार प्लेस झालेले आहेत, ठीक आहे. चार प्लेस झाले म्हणजे फोर फॅक्टोरियल इंटू टू फॅक्टोरियल. आता फोर फॅक्टोरियल म्हणजे किती ना, चार इंटू तीन इंटू दोन इंटू एक, आणि इंटू टू फॅक्टोरियल म्हणजे इंटू टू, आणि अपॉन अपॉन टोटल प्रॉबिलिटी किती आहे, एकशे वीस, एकशे वीस. आता भागाकार करू शकतो, चार त्रिकम बारा, बाराने डिवाइड केले तर दहा राहणार. आता काय करू शकतो आपण, दोन डिवाइड करा पाच, म्हणजे आन्सर काय असेल, टू अपॉन फाईव्ह. आन्सर असेल टू अपॉन फाईव्ह, आन्सर आहे ए, आन्सर असेल ए. सगळ्यांना क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का, कमेंट करा. सगळ्यांनी कमेंट करा की क्लिअर आहे का. वेगळा क्वेश्चन होता थोडासा, पाहायचं नेक्स्ट क्वेश्चन. फोर फॅक्टरी वाला एक्सप्लेन करा म्हणतात एकदा, ठीक आहे. बघा फोर फॅक्टरी वाला एक्सप्लेन करतो एकदा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही समजलं नाहीये. बघा एच किती प्लेस आहेत, एक दोन तीन चार आणि पाच आहेत, बरोबर. हे पाच प्लेस आहेत, पाच अक्षरी शब्द तयार करायचे म्हणजे पाच प्लेस आहेत. मग मला सांगा हे जे लास्टचे दोन आहेत, इथे तुम्हाला ए किंवा ई पाहिजे, ही प्लेस जी आहे ती इथे येऊ शकते, इथे येऊ शकते, कुठे येऊ शकते, असं काही नाही की इथेच येणार. फक्त हे समजण्यासाठी सांगितलेलं मी, हे दोन्ही मिळून एकच युनिट आहे. बघा हे एकच युनिट आहे, तर मग मला सांगा अक्षर किती राहतात, एक दोन तीन, आणि हे कम्प्लीट एक आहे, म्हणजे त्यामुळे आपण काय केलं, या दोन्हीला काय केलं, एक घेतलेलं, म्हणजे येणार एक दोन तीन आणि चार, मग येणार चार फॅक्टोरियल.
आता इंटू टू फॅक्टोरियल का करायचं, कारण एक तर ए येऊ शकतं किंवा ई ए येऊ शकतं, हे दोन प्रकार येत आहेत, बरोबर आहे. आणि ह्या पूर्ण युनिटला तुम्ही इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, इथे मध्ये घेऊ शकता, इथे असंही घेऊ शकता, म्हणजे इंटू टू फॅक्टोरियल. आणि टोटल प्रॉबिलिटी काय येणार, फाईव्ह फॅक्टोरियल इंटू फाईव्ह फॅक्टोरियल, म्हणजे आन्सर काय असेल, 2/5. ठीक आहे अक्षताजी, क्लिअर आहे का? आता कमेंट करा की क्लिअर आहे का. राईट, बघा कशामध्ये ग्रुप दिला असेल, म्हणजे ग्रुप असेल किंवा म्हटला असेल कॉन्सोनंट एकत्र पाहिजेत किंवा स्वर एकत्र पाहिजेत, त्याला कम्प्लीट एक युनिट घ्यायचं, त्याला युनिट घ्यायचं कम्प्लीट. आता इथे दोन अक्षर होते, इथे तीन अक्षरे जरी असले असते, ए ई आय, याला आपण तीनला एक युनिट घेतलं असतं, एक युनिट. आणि इंटू काय केलं असतं, थ्री फॅक्टोरियल. कशामुळे, याला तुम्ही तीन पद्धतीने लिहू शकता, सहा पद्धतीने लिहू शकता, ए ई आय किंवा ए आय ई, किंवा तसंच आय ने सुरुवात करा, अशा पद्धतीने सहा पद्धतीने लिहू शकता. सहा पद्धत म्हणजे काय, तीन फॅक्टोरियल, बरोबर आहे. सहा पद्धत म्हणजे काय, तीन फॅक्टोरियल. ठीक आहे, म्हणजे काय होणार आन्सर. ठीक आहे सगळ्यांना क्लिअर आहे, आता वाटतं क्लिअर आहे सगळ्यांना. फोर फॅक्टोरियल इंटू टू फॅक्टोरियल अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल. ठीक आहे सगळ्यांना क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता बघा, 15 कार्डामधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले जाते, रँडमली काय काढलं जातं, एक कार्ड काढलं जातं, तो कार्ड किल. आता किल म्हणजे काय, क्लब, क्लब. तो कार्ड क्लब किंवा राजा येणार नाही याची संभाव्यता शोधा, याची संभाव्यता शोधा. काय काय, एक तर राजा येणार नाही किंवा किल येणार नाही, म्हणजे क्लब. आता क्लबचे किती पत्ते असतात, क्लबचे पत्ते असतात 13, आणि राजा म्हणजे किंग किती असतात, टोटल असतात 4. टोटल 4 असतात, पण क्लब मध्ये एक आहे, क्लब मध्ये एक आहे ऑलरेडी, बरोबर आहे. क्लब मध्ये एक आहे म्हणजे एक गेला तर इथे राहिले किती, राजा 3, 3, बरोबर आहे. म्हणजे पत्ते कोणते कोणते येणार नाहीत, हे 13 आणि 3 येणार नाहीत, कारण आपल्याला विचारलं की येणार नाहीत विचारलेलं आहे, येणार नाहीत. मग 13 पत्ते येणार नाहीत आणि हे 3 पत्ते येणार नाहीत, किती पत्ते असतात टोटल, 52. 52 मधून हे किती येणार नाही, 13 आणि 3 16 येणार नाहीत, किती राहिले, 36 राहिले, बरोबर आहे. 52 मधून 16 गेले, राहिले किती, 36. टोटल पत्ते किती आहेत, 52 आहेत, टोटल 52 आहेत. मग काय करायचं होतं आपल्याला, एक कार्ड काढला होता, म्हणजे 36 पैकी एक 36 सी 1 आणि 52 पैकी एक म्हणजे 52 सी 1, यांची व्हॅल्यू मी आताच सांगितलं, एन सी 1 ची व्हॅल्यू कधीही एन असती, म्हणजे काय होणार, 36/52. 36/52 म्हणजे काय, 4 ने डिवाइड करा, 4 9 येणार, इथे 4 ने डिवाइड करा, 13 येणार, म्हणजे आन्सर काय असेल, 9/13, आन्सर असेल 9/13. क्लिअर आहे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे, डी आन्सर असेल याचा आन्सर फटाफट सगळ्यांनी दिलेला आहे, म्हणजे सगळ्यांना आता थोडस येत आहे, सगळ्यांना समजते ना. आता बघा क्वेश्चन द्वारे बरेचसे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन पहा, आता सेम क्वेश्चन आलेला आहे, इथे पण सेम क्वेश्चन. राम सत्य बोलण्याची संभाव्यता 1/3 आहे आणि श्यामची आहे 2/5. ठीक आहे, रामची आहे 1/3, ही रामची आहे आणि ही आहे श्यामची. या दोघांकडून एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर त्यापैकी एक खोटं बोलत आहे याची संभाव्यता काय. आता सिंपल आहे, जर राम खोटं, राम जर खरं बोलत असेल याचा अर्थ श्याम खोटं बोलतोय, किंवा श्याम जर खरं बोलत असेल तर राम काय खोटं बोलतोय. सिंपल हीच प्रोबेबिलिटी घ्यायची. राम खरं बोलतोय तर बघूया किती, ते 1/3 इंटू करा लागेल, कारण अँड करा लागेल. ठीक आहे, तर श्याम खोटं बोलतोय, आता श्याम खोटं बोलण्याची प्रोबेबिलिटी काय होणार, 1-2/5. 1-2, टोटल प्रॉबिलिटी किती असती, 1 असती, तर कम्प्लीट 1 असती, तर त्या 1 मधून जर 2/5 मायनस केलं तर किती येणार, 3/5. आता येणार किंवा, एक तर ही कंडिशन असेल किंवा ही कंडिशन, त्याला काय म्हणतात तुम्ही, ऑर म्हणतात. ऑर असं ठीक आहे, ऍडिशन, मी आता सांगितलं ऍडिशन. आता काय, श्याम खरं बोलतोय, श्याम खरं बोलतोय म्हणजे काय, 2/5. याचा अर्थ काय, राम खोटं बोलतोय, राम खोटं बोलतोय म्हणजे काय, 1-1/3 काय तर 2/3, म्हणजे इंटू 2/3. इंटू कशामुळे, अँड. राम खरं बोलतोय अँड श्याम, सॉरी, श्याम खरं बोलतोय अँड राम खोटं बोलतोय, अशा पद्धतीने. मग आता हे सरसर येणार, 5 × 15, वर राहिले 3, बेदोनी 4, वर राहिलं, खाली राहिलं 15, 4 आणि 3 7,
अपॉन 15, आंसर काय असेल 7/15. एकदम वेगळा क्वेश्चन होता, पण यामधून तुमची बरेचशी कन्सेप्ट क्लिअर होतील. ए आन्सर आहे, याचं आन्सर जे आहे ते ए आहे, 7/15. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? कमेंट करा. सगळ्यांना सगळ्यांना बाकीचे कमेंट करा. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जर 15 लाल व हिरवे, आता हे काय, 15 जे आहेत बॉल ते लाल व हिरवे मिळून आहेत, बर इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका. लाल व हिरवे दोन्ही मिळून 15 बॉल आहेत आणि काही पिवळ्या रंगाची बॉल आहेत. आता काही म्हणजे काय, दिलं नाहीये म्हणजे एक्स मानूया आपण. काही म्हणजे काय, पिवळ्या रंगाची बॉल दिले नाहीये. बघा, पिवळ्या रंगाचा एक बॉल निवडण्याची संभाव्यता 0.375 आहे, तर पिवळ्या रंगाच्या बॉलची संख्या काय, म्हणजे संख्या म्हणजे काय, एक्स विचारलेलं आहे, एक्स विचारलेलं आहे. बघा, कम्प्लीट बॉल 15 आहेत ज्यामध्ये लाल आणि हिरवे आहेत, बरोबर आहे, लाल आणि हिरवे आहेत. आता पिवळ्या रंगाच्या बॉलची निवडण्याची संभाव्यता कशी काढतो आपण, टोटल बॉल आहेत एक्स, त्यामधून निवडायचे किती, एक बॉल निवडायचे, म्हणजे काय, एक्स सी वन. एक्स सी वन मी आता सांगितलं, एन सी वन ची कधी व्हॅल्यू एन येत असते, म्हणजे इथून काय, एक्स सी वन ची व्हॅल्यू एक्स येणार. हे आपण पुढे कॅल्क्युलेट करूया, ठीक आहे. अपॉन टोटल प्रोबॅबिलिटी काय, 15 बॉल इथले आहेत आणि पिवळे बॉल आहेत एक्स, म्हणजे काय येणार, 15 + x. यामधून किती बॉल निवडतायत, एक बॉल, म्हणजे 15 सी एक्स सी वन. सी वन यांची टोटल प्रोबॅबिलिटी दिलेली आहे, आता ह्या बॉल निवडण्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 0.375, म्हणजे काय, 0.375 येणार, बरोबर आहे, 0.375. आता बघा, एक्स सी वन मी सांगितलं, एन सी वन ची व्हॅल्यू काय असती, एन असती, म्हणजे काय येणार, एक्स व्हॅल्यू येणार. इथे सुद्धा ही कम्प्लीट आहे, वन आहे, म्हणजे एन सी वन म्हणजे काय, एन, एन म्हणजे काय, 15 + x अपॉन 15 + x इज इक्वल टू 0.375. 0.375 याचा अर्थ काय, जर क्रॉस मल्टीप्लाय केलं तर काय येणार, एक्स इज इक्वल टू 0.375 × 15. जर गुणाकार केला 15 सोबत तर 15 × 5 = 75 राहिले किती, 7. 15 × 7 = 5 = 10. 107 आणि 7 म्हणजे 112 राहिले 11. 15 × 3 = 45 आणि 11 = 56. 3 नंतर डेसिमल म्हणजे 3 नंतर डेसिमल प्लस 0.375 x, बरोबर आहे. आता एक्स ला या साईडला न्या, म्हणजे काय होणार, एक्स मायनस 0.375 x इज इक्वल टू 5.625. आता इथे आहे एक, एक मधून 0.375 गेलेले आहेत, बरोबर आहे, एक मधून 1.000 मधून 0.375 गेलेले आहेत, किती येणार, 10 मधून 5 गेले 5, इथे राहतात 9, 9 मधून 7 गेले 2, इथे राहतात 9, 9 मधून 3 गेले 6, इथे आपण कॅरी घेतलेलं होतं म्हणजे इथे येणार 0, इथे येणार किती, 0.625 x इज इक्वल टू 5.625, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येणार, 5.625 / 625, 0. आहे 3 डेसिमल, 3 डेसिमल हे जे आहे डेसिमल निघून गेला. 25 ने डिवाइड करा, 25 राहिले, 25 × 2 = 50, 25 × 2 = 50, 25 × 5 = 1600, 25 ने कम्प्लीट जातो, 25 × 9 = 225, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली, 9 आली. आली का एक्स ची व्हॅल्यू 9? डी आन्सर, अराउंड 6 नाही, अराउंड 9 येईल. बघा काय म्हणते सर, एक्स का घेतलं 15 मध्ये, बिकॉज 15 गिवन आहे ना, मग 15 + x का बरं. लक्षात द्या, जर 15 लाल व हिरवे आणि काही पिवळ्या रंगाचे बॉल आहेत, मी आता सांगितलं देर आर 15 red and green balls and some yellow balls, याचा अर्थ काय, 15 जे आहेत ते लाल आणि हिरवे आहेत आणि काही म्हणजे काय, काही म्हणजे दिले नाहीयेत, म्हणून आपण एक्स घेतलेलं आहे, म्हणून आपण एक्स घेतलेलं आहे, ठीक आहे. 3 कलर्स आहेत ना, लाल हिरवे आणि पिवळे, ठीक आहे. तर लाल आणि हिरवे मिळून किती आहेत, 15 बॉल्स आहेत, पण आपल्याला पिवळे बॉल्स दिले नाहीयेत. इंटरेस्टिंग क्वेश्चन होता, सगळ्यांना समजलाय का, बरोबर, येलो ऍड करा लागेल ना. इंटरेस्टिंग क्वेश्चन होता थोडासा, सगळ्यांना समजलाय का, कमेंट करा. थोडासा क्वेश्चन होता, कारण उलटा क्वेश्चन, म्हणजे प्रोबेबिलिटी दिलेली आहे, त्यावरून आपल्याला काढायची की संख्या काढायची, संख्या काढायची आहे.
तर दोन्ही आपल्याला समजलं पाहिजे की प्रोबेबिलिटी काढायची कशी, आणि दिली असेल तर आपल्याला संख्या पण काढता आल्या पाहिजे, संख्या सुद्धा तुम्हाला काढता आल्या पाहिजे. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळ्यांना समजलं असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो थोडासा जो आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याला थोडंसं इम्पॉर्टंट मार्क करा की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा असतो बघा. मेजवानीत प्रत्येक जण एकदाच प्रत्येकाबरोबर हात मिळवत आहे. ठीक आहे, आता टोटल आपल्याला माहिती नाही आहे, आणि हात मिळवण्याची एकूण संख्या आहे 78 असेल, तर व्यक्तींची संख्या शोधा. या क्वेश्चनला खूप चांगल्या पद्धतीने सॉल्व करायचा असतो, म्हणजे यासाठी खूप चांगली मेथड आहे आपल्याकडे. ठीक आहे, या क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं हे लक्ष द्या. अगोदर या मागची कन्सेप्ट लक्षात घ्या. आता कन्सेप्ट सांगतो या मागची, कारण या प्रकारचा क्वेश्चन जरी मी इथं सॉल्व करून दिला तरी बरंच तुम्हाला कन्फ्युजन येण्याची शक्यता आहे. हे बघा, आता लक्ष द्या. जर समजा चार लोक आहेत, आता त्यामधील जर आहे चार लोक आहेत, त्यामधील एक व्यक्ती राहिले किती, तीन. ठीक आहे, तीन राहिले म्हणजे आपण असं म्हणूया ए बी सी राहिले. तर हा एक व्यक्ती याला हँडशेक करेल, याला करेल, याला करेल, म्हणजे प्रत्येक व्यक्ती कितीला करतोय, तीनला करतोय. हा प्रत्येक एक व्यक्ती तीनला करेल, दुसरा व्यक्ती तीनला, तिसरा व्यक्ती तीनला, चौथा व्यक्ती तीनला. बरोबर, चौथा व्यक्ती तीनला, म्हणजे किती ना, तीन एक तीन, तीन सात, तीन तीन नऊ, तीन चौक 12, 12. बरोबर आहे, टोटल हँडशेक किती येतात, 12 येतात याचा अर्थ. बरोबर आहे, मग आपल्याला जर हँडशेक जर दिलेले आहे टोटल किती, 78, 78 दिलेले आहेत. याचा अर्थ काय, प्रत्येक जण तुम्ही काय करणार, हा ए व्यक्ती आहे तो हँडशेक करणार याला. बरोबर आहे, पण आता लक्ष द्या, टोटल हँडशेक आले तिथं 12, पण यामध्ये एक घोळ आहे. कसा, लक्ष द्या. आता याने एकने या एला हँडशेक केलाय, किंवा या एने एकला हँडशेक केलाय, हा जो असतो हँडशेक तो एकच असतो. बरोबर आहे, एकच असतो का नाही, तर एकच असतो. मला सांगा, मी तुम्हाला हँडशेक केला काय आणि तुम्ही मला हँडशेक केला काय, तर एकच पकडावा लागेल. आणि कारण त्यांनी म्हटलेलं आहे प्रत्येक जण एकदाच प्रत्येकाबरोबर हात मिळवत आहे, मग मला तुम्ही हँडशेक केलं काय किंवा मी तुम्हाला हँडशेक केलं काय हे बदलणार आहे का, नाही. मग याच्यामध्ये याचा अर्थ काय, डबल काउंट झालेले असतात, डबल काउंट झालेले असतात. मग यासाठी फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, टोटल तुम्हाला जर व्यक्ती काढायचे असतील, टोटल नंबर ऑफ व्यक्ती, तर टोटल नंबर ऑफ पर्सन असेल काढायचं असेल, तर यासाठी फॉर्म्युला आहे NC2. NC2चा फॉर्म्युला युज करायचा. NC2चा फॉर्म्युला म्हणजे काय, आता इथे कॉम्बिनेशनचा युज करा. NC2 यांची व्हॅल्यू 2 ने भागण्या म्हणजे येणार N into N-1, आली का 2 दा, अपॉन 2 फॅक्टोरियल, म्हणजे किती येणार, 2 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, 2 असतं, म्हणजे N into N-1/2. ठीक आहे, आता याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे, 78. याची व्हॅल्यू आहे 78. यावरून आपण यांची व्हॅल्यू काढू शकतो. कसं, N into N-1, 78 ची दुप्पट, 8 × 2 = 16, हा चाला 1, 7 × 2 = 14, 1 = 15, 156. आता 156 बघितल्या बघितल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना समजलं पाहिजे की हा दोघ कशाचा गुणाकार आहे, तर 13 × 12 गुणाकार आहे. आता 13 × 12 म्हणून का सांगितलं मी, कारण N into N-1. आता ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर क्वाड्रेटिक इक्वेशन कसं येईल बघा, N² - N आणि -156 = 0, हे येईल क्वाड्रेटिक इक्वेशन. याला सॉल्व्ह करण्यापेक्षा इथे N into N-1 इथे तुम्ही व्हॅल्यू जरी पुट केला तरी तुम्हाला आन्सर येऊन जाईल. बघा, 15 ची व्हॅल्यू पुट केली, इथे येणार 15 आणि इथे येणार 14, 5 × 20, युनिट प्लेस 0 येतोय, म्हणजे आन्सर हे असेल का, तर नाही, आन्सर हे नसणार आहे. 13 बघा, जर 13 × 12 केलेलं, 13 × 12 156 येईल, आन्सर असेल 156, सॉरी आन्सर असेल 13. ठीक आहे, 11 जर पुट केलं, 11 आणि 10, 11 आणि 10 0 येईल, युनिट प्लेस 0 येईल, नाही येणार. 12 × 11 युनिट प्लेस येईल 2, म्हणजे हे पण नाही येणार. ठीक आहे, एवढं तुम्ही आन्सर काढून घेतलं आणि त्यानंतर जर तुम्ही जर हे व्हॅल्यू पुट केला तर तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, टोटल हँडशेक येतील N into N, किंवा हा फॉर्म्युला सरसर लक्षात ठेवा, NC2 किंवा N into N-1/2. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना क्लिअर आहे का, 13 आन्सर आहे. बघा, मी तुम्हाला हँडशेक केलं काय आणि तुम्ही किंवा तुम्ही मला हँडशेक केलं काय, ही एकच गोष्ट असती. बरोबर आहे, आता असं नाही की मी तुम्हाला हँडशेक केलं आणि तुम्ही मला हँडशेक केलं, हे वेगवेगळे पकडले जातात, तर नाही, वेगळे पकडू शकत नाहीत,
कारण तुम्ही मला केलं काय हँडशेक आहे, मी तुम्हाला हँडशेक केला, किंवा असं समजा की तुम्ही मला नमस्कार केला काय, मी तुम्हाला नमस्कार केला काय, हा वेगळा असणार आहे का? नाही, एकच असणार आहे, तशाच पद्धतीने. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? बघा दोघं विद्यार्थीच क्लिअर म्हणते, बाकीचे बाकीच्यांना क्लिअर आहे का? सगळ्यांना क्लिअर आहे का? कमेंट करा. ठीक आहे, सगळ्यांना आता क्लिअर दिसते, बरेच विद्यार्थी म्हणतात क्लिअर. क्लिअर म्हणतात, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा, आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे पण थोडस आपल्याला संभाव्यता दिलेली आहे आणि विचारले आहे नंबर ऑफ बॉल्स विचारले. बघा, एका बॅग मध्ये एक्स लाल बॉल आहेत, आपल्याला बॉल लाल बॉलची संख्या माहित नाहीये, एक्स दिलेली आहे. 5 हिरवे बॉल आहेत आणि 8 निळे बॉल आहेत, तर एक निळा बॉल निवडण्याची शक्यता 1/3 आहे. आता सिंपल क्वेश्चन, कोणता आहे? निळा बॉल आहे. निळा बॉल म्हणजे कोणता? 8. तर एक विचारलाय, मग 8 8 C1 अपॉन 8 5 आणि 5 13 आणि एक्स म्हणजे काय ना, 13 + x C1 ही प्रोबेबिलिटी किती आहे? 1/3. 1/3 एन सी वन ची व्हॅल्यू काय असती? एन असती, म्हणजे किती येणार? 8. सेम एन सी वन ची व्हॅल्यू काय येणार? एन, म्हणजे किती येणार? 13 + x. 13 + x यांची व्हॅल्यू किती आहे? 1/3. करा सॉल्व, क्रॉस मल्टिप्लाय केलं, 8 * 24 = 13 + x, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार? 24 - 13, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येणार? 11. एक्स ची व्हॅल्यू काय येणार? 11. क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे का? 11 आन्सर येईल. सेम क्वेश्चन आहे, मार्क्सचा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सेम होता. करा, कमेंट करा. सगळ्यांना क्लिअर आहे का? बघा, प्रोबेबिलिटी दिली असेल तर त्याला नंबर ऑफ जे आहेत तर बॉल्स ते कसे काढायचे हे सांगितलेले. ठीक आहे, क्लिअर म्हणतात सगळेजण. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता बघा, 3 पिशव्या दिलेल्या आहेत, 3 पिशव्या ज्यामध्ये प्रत्येकामध्ये 3 लाल आणि 3 पांढरे बॉल आहेत, तर एका बॅग मधून 2 पांढरे बॉल निवडण्याची संभाव्यता शोधा. आता बघा, 3 बॅग दिलेले आहेत, कम्प्लीट 3 बॅग आहेत, तर 3 बॅग मधून तुम्हाला काय करायचे? 3 लाल प्रत्येक बॅग मध्ये, आता 3 बॅग आहेत ए बी सी, प्रत्येकामध्ये 3 रेड 3 व्हाईट, यामध्ये 3 रेड 3 व्हाईट, यामध्ये 3 रेड 3 व्हाईट प्रत्येकामध्ये आहेत. ठीक आहे, तर एका बॅग मधून 2 पांढरे बॉल निवडण्याची संभाव्यता शोधा. आता बॅग आहेत 3 बॅग आहेत 3, 3 मधून 1 निवडतायत, म्हणजे प्रोबेबिलिटी काय येणार? 1/3. 1 निवडतायत टोटल पैकी 3 पैकी. ठीक आहे, बरोबर आहे, 1 निवडतायत 3 पैकी, म्हणजे 1/3. हे बघा, 1/3 आता इंटू ब्रॅकेट. आता तिघांकडे वेगवेगळे जे बॉल असले असते, तिघांची वेगळी प्रोबेबिलिटी घ्यायला लागली असते आपल्याला, म्हणजे काय, यामधून एक प्रोबेबिलिटी, यामधून प्रोबेबिलिटी, यामधून प्रोबेबिलिटी, पण इथे जे आहेत ते सेम आहेत. इथे 3 रेड 3 व्हाईट 3 रेड 3 व्हाईट 3 रेड 3 व्हाईट सेम आहेत. मग आपल्याला काय सांगितलं? 2 पांढरे, पांढरे किती आहेत टोटल? 3 आहेत, म्हणजे 3C2. 3 मधून 2 निवडायचे आहेत, आउट ऑफ किती? 3 आणि 3 6, 6C2 6C2, बरोबर आहे, म्हणजे आन्सर काय येणार? 1/3 × 3C2, म्हणजे काय येणार? 3 × 2 / 2 × 1 / 6C2, म्हणजे काय येणार? 6 × 5 / 2 × 1. आता हे 2 × 1 आणि 2 × 1 कॅन्सल होणार. आता बघा, हे 3 आणि हे 3 कॅन्सल, 2 आणि हे 3 / 6, म्हणजे आन्सर काय असेल? 1/15. 5 * 3 = 15, म्हणजे काय आन्सर असेल? 1/15 डी आन्सर असेल. सगळ्यांना क्लिअर आहे? रिपीट करा म्हणताय, बघा रिपीट करतो. 3 बॅग होते ए बी सी, 3 बॅग मधून 1 बॅग निवडतायत, म्हणजे काय येणार? 1 बॅग निवडतायत आउट ऑफ 3, म्हणजे 1/3. आता तिन्ही बॅग मधली आपल्याला प्रोबेबिलिटी घ्यायला लागली असती वेगवेगळी, पण इथे आपल्याला जे आहेत नंबर ऑफ बॉल्स आहेत ते सेम दिलेले आहेत, प्रत्येक बॅगेमध्ये सेम आहेत. मग आपण या बॅगेची घेऊ, या बॅगेची घेऊ किंवा या बॅगेची घेऊ, सेम येणारच आहे. मग आपण जर एकदाच जर घेतलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण सेम नंबर ऑफ बॉल्स आहेत. किती आहेत व्हाईट? 3 आहेत, 3 पैकी 2 निवडायचे, 3C2 / टोटल किती आहे? 3 आणि 3 6 / 6C2. ठीक आहे,
त्याला सॉल्व केला आपण, सरळ सरळ सॉल्व केला त्याला. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? कमेंट करा, क्लिअर असेल तर कमेंट करा. सर कॅल्क्युलेशन एकदा सांगा ना म्हणताय. बघा कॅल्क्युलेशन सांगतो. 1/3, 3c2 इंटू, 3c2 म्हणजे काय? 3 × 2 अपॉन 2 फॅक्टर म्हणजे काय? 2 × 1. आता अपॉन अपॉन जर केलं काय ना, 6 × 5 अपॉन 2 × 1. 2 फॅक्टर असतं, 2 × 1 यायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे काय ते बघा, हा काय येणार 2 आणि हा 2 कॅन्सल करू शकतो, किंवा सरळ सरळ 2 × 1 आणि 2 × 1 कॅन्सल करा ना, बरोबर आहे. 2 × 1 आणि 2 × 1 कॅन्सल करून टाका, कारण हा पार्ट असा काय वर येणार आहे, हा पार्ट इथे जाणार आहे. मग हा पार्ट आणि हा पार्ट कॅन्सल केला, 3 आणि 3 कॅन्सल केलं, 2 न जर भागाकार केला ह्या 6 ला, 2 × 3 = 6, बरोबर आहे. म्हणजे 5 × 3 = 15, म्हणजे 1/15 येणार, 15, 1/15. क्लिअर आहे का तुषारजी? क्लिअर आहे का? कमेंट करा. कमेंट करा, ओके म्हणताय. ठीक आहे, क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा सिंपल क्वेश्चन आहे, खूप सिंपल क्वेश्चन आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा काय, असे क्वेश्चन विचारले जातात. एका चाचणीमध्ये 40% पेक्षा जास्त गुण मिळवणारे उत्तीर्ण झाले आहेत. राहुल चाचणी देतो, राहुल चाचणी देतो तर मग तो अनुत्तीर्ण होण्याची संभाव्यता काय? आता मला सांगा एक्झाम मध्ये, बघा आता एक्झाम मध्ये एक तर तुम्ही पास होतात किंवा फेल होतात, एक तर पास होतात किंवा फेल होतात, यापेक्षा वेगळं काय होतं का? जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्ही पास किंवा फेल होतात, यापेक्षा वेगळं होतं का? तर नाही. टोटल प्रॉबिलिटी किती आहे? 2. का म्हटलंय अनुत्तीर्ण म्हणजे फेल म्हणजे काय? 1. सिंपल प्रॉबिलिटी काय असेल? 1/2. आन्सर संपलं, हे याची काहीही गरज नव्हती. एक तर तुम्ही पास होणार आहेत किंवा फेल होणार आहेत, तिसरी कंडिशन काही होणार आहे का? नाही, बरोबर आहे. तिसरी कंडिशन काही होणार आहे का? तर नाही. तर आन्सर काय असेल? 1/2. फक्त आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे तर तो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो डायव्हर्ट करण्यासाठी दिलेला आहे. 40% जे दिलेलं आहे ते तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी दिले, की तुम्ही भटकले पाहिजे की ह्या 40%चा युज काय करायचा नेमका, यासाठी त्याचा युज दिलेला आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा आता हा क्वेश्चन अजूनही इंटरेस्टिंग आहे. बघा एक एक क्वेश्चन जो आहे इंटरेस्टिंग आहे. एकदा बॅक करा ना, त्यांना स्क्रीनशॉट काढायचा आहे. ठीक आहे, याचा काढायचा का या 10वा का 11वा क्वेश्चन ते सांगा, म्हणजे इरेज करतो हे, तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनशॉट काढायला सोपं जाईल. काढून घ्या, झाला 10वा क्वेश्चन. ओके 10वा क्वेश्चन, ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट काढा, आणि जाणून काढल्यानंतर एकदा कमेंट करा सगळ्यांनी. डन, ठीक आहे, 11वा झाला. आता 12वा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन अजूनही इंटरेस्टिंग आहे. बघा एका बॅग मध्ये 10 2 रुपयाच्या नाणी, 2 रुपयाच्या नाणी आहेत, 2 रुपीज कॉइन, 5 10 रुपयाच्या कॉइन, 10 रुपीज कॉइन, 7 1 रुपयाच्या कॉइन. 7 जे आहेत ते किती आहेत? 1 रुपयाच्या कॉइन आहेत. ठीक आहे, 1 रुपीज कॉइन. जर यादृच्छिकपणे 3 नाणी काढले गेले तर किमान रक्कम मिळण्याची संभाव्यता काय? किमान म्हणजे काय? मिनिमम, मिनिमम रक्कम मिळण्याची संभाव्यता काय? मिनिमम रक्कमसाठी मिनिमम अमाऊंट बघावा लागेल. मग मला सांगा, 2 रुपयाच्या 10 आहेत, 2 रुपयाचा कॉइन आहे, इथे 10 रुपयाचा कॉइन आहे, इथे 1 रुपयाचा कॉइन आहे. सगळ्यात छोटा कॉइन कोणता आहे? तर 1 वाला. आपल्याला किमान रक्कम विचारली आहे. जर म्हटलं असतं की मॅक्सिमम रक्कम, तर आपण केलं असतं काय? 10 रुपयाचा कॉइन घेतला असता. पण आपल्याला विचारलं होतं किमान म्हणजे काय? कमीत कमी, कमीत कमीसाठी 1 रुपयाचा कॉइन युज करावा लागेल आपल्याला. म्हणजे कॉइन किती आहेत? 7. 7 मधून किती निघतील? 3 निघतील, म्हणजे 7c3 टोटल. आता टोटल प्रॉबिलिटी काय निघू शकते? एक तर 10 निघू शकतात, 10 हे 2 वाले निघू शकतात, 10 वाले निघू शकतात, किंवा 1 वाले निघू शकतात. म्हणजे किती येणार? 10 + 5 = 15 + 7 म्हणजे 22. या 22 पैकी 3 कोणतेही निघू शकतात ही प्रॉबिलिटी असेल. म्हणजे काय येणार बघा, 7 × 6 × 5 अपॉन 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 × 2 × 1 अपॉन 22 × 21 × 20 अपॉन काय? 3 फॅक्टोरियल म्हणजे काय येणार? 3 × 2 × 1
आता हे 3 × 2 × 1 आणि हा 3 × 2 × 1 हा कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहतं काय बघ, फक्त बघा, 7 × 6 × 5 आणि 22 × 21 × 20. याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार, 7 × 21, 2 ने डिवाइड केलं 3 ने डिवाइड केलं ह्या 6 ला. ठीक, आता 2 ना अजून डिवाइड करू शकतो ह्या 22 ला, म्हणजे 11 ना, 5 ने डिवाइड केला, 5 × 20, म्हणजे आन्सर काय असेल, 1/44. 1/44 आन्सर असेल डी, आन्सर असेल डी, 1/44. ठीक आहे, डी आन्सर आहे. बघा हा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही. हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, यामधून तुमचे बरेचसे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होतील. ठीक आहे, 1/44 आहे, क्लिअर सगळ्यांना. पाहायचा नेक्स्ट क्वेश्चन. पाहायचं का कमेंट करा. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा आता हा आला डाईसचा. आता डाईसचा थोडासा उशीर कशामुळे घेतलेला आहे, कारण बाकीचे अगोदर झाले पाहिजे, कवर झालेले पाहिजे. ठीक आहे, बघा आता हा क्वेश्चन पहा. 3 फासे फेकले, 3 डाईस फेकलेले. ठीक आहे, 3 डाईस फेकले. तर डाईस साठी मी तुम्हाला सांगितलं होतं काय येणार, फॉर्म्युला काय, 6 raised to n, n इज इक्वल टू नंबर ऑफ डाईस. इथे किती तुम्ही 3 फेकलेत, म्हणजे 6 काय क्यूब येणार, म्हणजे टोटल प्रॉबिलिटी काय येणार, 216. टोटल प्रॉबिलिटी असेल 216. ठीक आहे, आता 17 बेरीज मिळण्याची शक्यता शोधा. 17 बेरीज मिळण्याची शक्यता शोधा म्हटलंय, म्हणजे 17 साठी काय काय लागतील, तर एक तर 6 6 5, 6 6 12 5 17 बरोबर आहे, किंवा 6 5 6, किंवा 5 6 6 या पद्धतीने, बरोबर आहे. आता यापेक्षा अजून वेगळं काय येईल का, तर बघूया. तर काय काय येऊ शकतात, तर एवढे 3 येत आहेत फेवरेबल आउटकम्स. ठीक आहे, फेवरेबल आउटकम्स काय येतात, एक तर 6 6 5 6 5 6 किंवा 5 6 6, बरोबर आहे, एवढेच येतात. ठीक आहे, तर मग आता मला सांगा आन्सर काय येईल. बघा किती आउटकम्स आहेत, 3, किती पैकी टोटल, 216 पैकी आन्सर काय असेल, एवढंच असेल, 7 आणि 2, म्हणजे किती, 72, म्हणजे 1/72 आपला आन्सर असेल, 1/72. इथं आन्सर सगळे देत आहेत फटाफट, आता सोपे वाटत आहेत क्वेश्चन. बघा हे क्वेश्चन सोपे आहेत, हे क्वेश्चन जरी आपण इथे घेत आहोत आणि हे क्वेश्चन सुद्धा युट्यूबला घेत आहोत, तर काय फरक राहिला पेड आणि युट्यूबच्या सेशन मध्ये. ठीक आहे, तुम्हाला फरक दिसला पाहिजे, हे क्वेश्चन तुम्हाला बघायला नाही भेटणार युट्यूबच्या सेशन मध्ये. 1/72 आन्सर होतं, 1/72. ठीक आहे, 1/72. तर हे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो कुठेही दुसरीकडे बघायला नाही भेटणार. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता बघा, आता सेम क्वेश्चन आहे जो आपण बोलत होतो की खरं खोटं बोलण्याचा. अंकित 5 पैकी 3 वेळा सत्य बोलतो, 5 पैकी 3 वेळा, म्हणजे 3/5. पंकज 3 पैकी 2 वेळा सत्य, म्हणजे 2/3. एकमेकांशी विरोधी येण्याची शक्यता शोधा, म्हणजे काय, कॉन्ट्रॅडिक्ट होत आहेत, म्हणजे एकतर अंकित खरं बोलतोय तर पंकज खोटं बोलतोय, किंवा पंकज खरं बोलतोय तर अंकित खोटं बोलतोय, हे काय ऑर आहे, एकतर हे असेल किंवा हे असेल. आता आता असे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले काय येणार, बघा एकतर अंकित खरं बोलतोय, म्हणजे काय ते येणार 3/5 × n ना, कारण पंकज खोटं बोलतोय याचा अर्थ, म्हणजे किती येणार, 1/3, कारण 1 − 2/3, 1 − 2/3 म्हणजे किती येतात, 1/3. आता किंवा, किंवा साठी काय ऍड करतो, पंकज जो आहे तो खरं बोलतोय, पंकज खरं बोलतोय म्हणजे किती येतात, 2/3. अँड अंकित खोटं बोलतोय, म्हणजे 1 − 3/5 म्हणजे किती येतात, 2/5, म्हणजे किती येतात, 3/5 = 15 प्लस 2 × 2 म्हणजे 4/5 = 15, 4 × 3 = 7, म्हणजे आन्सर काय असेल, 7/15 आन्सर आहे, जे की आन्सर करेक्ट आहे. केला केला, रिमूव्ह केला, मी पाहिला नव्हता, आता पाहिलाय. ठीक आहे, हा पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही, खूप छान पद्धतीने सॉल्व्ह केलाय सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन आता बघा, एका बॅग मध्ये 5 हिरवे 7 निळे आणि 3 लाल बॉल आहेत. जर बॅग मधून यादृच्छिकपणे 2 बॉल निवडले गेले तर कमीत कमी 1 बॉल हिरवा बॉल येण्याची संभाव्यता शोधा. कमीत कमी 1, 2 निवडले तुम्ही, कमीत कमी 1 किंवा 2 पण असू शकतात, पण 1 तरी पाहिजेच.
एक तरी पाहिजे, काय हिरवा बॉल एक तरी पाहिजे. बघा एक बॉल जर हिरवा आला किती, 5C1 अँड करा लागेल ना, अँड दुसरा बॉल कोणता येणार तर ह्या दोघांपैकी येऊ शकतो, म्हणजे किती 7 आणि 3 10, 10C1 किंवा किंवासाठी ऍड ऍड करा प्लस करा, किंवा दोन्ही बॉल हिरवे येऊ शकतात, दोन्ही बॉल हिरवे येऊ शकतात म्हणजे काय ना 5C2, आणि टोटल प्रॉबिलिटी काय आहे 5 7 आणि 3, म्हणजे किती 15 आहे, 15 मधून किती येऊ शकतात, 2 येऊ शकतात, कोणतेही येऊ शकतात. 5C1 5, 10C1 10, 5C2 5 × 4/2 अपॉन 15C2 15 × 14/2, 2 ने भागाकार केला इथे येणार 7, 2 ने भागाकार केला इथे येणार 2, काय येणार 5 10 50 प्लस 5 × 2 10 अपॉन 15 × 7, 15 × 7 इथे काय येणार 60 अपॉन 15 × 7, 15 × 60 म्हणजे आंसर काय असेल 4/7, आंसर असेल डी 4/7. ठीक आहे, आंसर दिलं होतं तरी बऱ्याच विद्यार्थ्यांनी, पण सगळ्यांना क्लिअर आहे का एकदा कमेंट करा. 4/7. बघा यावरचे क्वेश्चन जवळपास विद्यार्थी मित्रांनो 25 क्वेश्चन आलेले, तर त्या 25 पैकी आपण जवळपास 15 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, तर अजूनही क्वेश्चन एक दोन क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो जर तुम्ही जर तशी साथ दिली तर. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का. आता हे क्वेश्चन जे आहेत ते नॉर्मल आहेत, ते सगळे तुम्ही सगळीकडे तुम्हाला बघायला भेटतील हे क्वेश्चन. आता हे क्वेश्चन बघा, सोपं आहे. 3 नाणी एकाच वेळी फेकले जातात, 2 कॉइन्स. आता कॉइन साठी काय आपण काय करतो, टोटल प्रोबेबिलिटी कशी काढतो, 2 रेस टू n, n इज इक्वल टू नंबर ऑफ कॉइन्स, म्हणजे 2 रेस टू काय ना 3, म्हणजे टोटल आउटकम्स किती येणार, टोटल प्रोबेबिलिटी येणार 8. 2 हेड मिळण्याची प्रोबेबिलिटी शोधा, संभाव्यता शोधा. 2 हेड, आता 3 नाणी फेकलेले म्हणजे काय येणार, हेड हेड टेल किंवा हेड टेल हेड किंवा टेल हेड हेड, यापैकी काही वेगळं येऊ शकतं का, या सोडून काही वेगळं येऊ शकतं का, तर नाही. हेड हेड 2 हेड पाहिजे तुम्हाला, म्हणजे काय येणार 1 2 3, 3 प्रोबेबिलिटी आहेत आउट ऑफ किती 8, म्हणजे आन्सर काय असेल 3/8, आन्सर असेल बी, आन्सर असेल बी, आन्सर असेल 3/8. क्लियर आहे, 3/8 बी आन्सर. पाहूया अजून एक क्वेश्चन पाहूया, 16 क्वेश्चन झालेले, अजून एक क्वेश्चन पाहूया. बघा आता हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, कशामुळे सांगतो बघा. 3 फासे एकाच वेळी फेकले आहेत, म्हणजे 3 फासे फेकलेले आहेत, म्हणजे काय फासे म्हणजे डाईस आहेत, म्हणजे काय ना 6 रेस टू n, म्हणजे 6 रेस टू 3, म्हणजे काय 216, टोटल प्रॉबिलिटी येणार 216. ठीक आहे, तर मग 18 पेक्षा कमी बेरीज मिळण्याची संभाव्यता शोधा. 17 पेक्षा, 17 पेक्षा विद्यार्थी मित्रांनो काही येऊ शकतं, म्हणजे मग सिंपल काय करा, आपण काय करूया अगोदर काढूया की 17 च्या पुढे काय येईल आणि त्याला 1 मधून मायनस करूया. 17 पेक्षा कमी नाही, 17 पेक्षा जास्त काढूया आणि त्याला 1 मधून मायनस करूया, म्हणजे आपला आन्सर येऊन जाईल, आपलं आन्सर जे आहे ते येऊन जाईल इथे. म्हणजे काय येणार बघा, आता 17 पेक्षा कमी साठी किती किती येऊ शकतात बघूया आपण. 17 पेक्षा कमी यासाठी खूप प्रोबेबिलिटी येऊ शकतात, म्हणजे जसं की बघा आता टोटल किती किती येईल आपण बघूया. बघा काय काय येऊ शकत, 3 आपण डाईस फेकलेले बरोबर, 3 जर डाईस फेकलेले असतील तर 3 पैकी काय म्हटलं होतं आपलं, 1 मिनिट, माझा टॅब जो आहे तो गायब झालेला आहे, 1 मिनिट टॅब गायब गायब झालेला आहे, 1 मिनिट 1 मिनिट. अठरा येऊ शकतो बरोबर आहे. तुम्ही एकावर असतात 6, एकावर असतात 6, म्हणजे काय येऊ शकतं, 6 6 6 सायंत्रिक 18 बरोबर आहे. तर मग 17 पेक्षा कमी म्हटलं होतं, म्हणजे आपल्याला 17 पण जमू शकतं. आपण काय करतोय, 17 आणि 18 काढतोय आणि त्याला 1 मधून मायनस करतोय. 17 साठी काय येणार, 6 5 6 किंवा 5 6 6 बरोबर आहे या पद्धतीने. किंवा अजून काय येऊ शकतं, तर अजून मला असं वाटतं की 1 येईल, 6 6 5, म्हणजे टोटल किती आले, 1 2 3 4,
टोटल प्रोबेबिलिटी किती आली, 1 मायनस किती 4 आली, टोटल किती आहे 216, 216 चार ने डिवाइड करा, 4 25 4 16, 1 - 1/54, 1 - 1/54 म्हणजे काय येणार 53/54, 53/54 म्हणजे आन्सर असेल डी, आन्सर असेल डी, क्लिअर आहे का सगळ्यांना? 17 चालेल का? हो बघा, आपण काय केलं की टोटल प्रॉबिलिटी काढत बसलो नाहीत, जे विचारलं नाही ते काढलेले आणि त्याला 1 मधून मायनस केलं, जे विचारलं नाहीये ते काढलेले, मग विचारलं काय नाहीये तर त्यांनी म्हटलं की आम्हाला पाहिजे 17 पेक्षा कमी, मग आपण करूया 17 आणि 18 जे की विचारलं नाहीये तर ते काढून घेतलं आणि त्याला 1 मधून मायनस केलं, सिंपल. आणि ही मेथड विद्यार्थी मित्रांनो खूप तुम्हाला कामाला येईल. बघा 17 पेक्षा कमी म्हटलं होतं म्हणजे 17 चालणार नव्हती, 17 चालणार नव्हती आणि 18 चालणार नव्हती, मग आपण काय केलं 17 आणि 18 काढून घेतले जे की आहेत एवढे आणि त्याला 1 मधून मायनस केलेले, 1 मधून मायनस केलं, सिंपल. ठीक आहे, क्लिअर आहे का सगळ्यांना? हा क्वेश्चन क्लिअर आहे का? कारण हा क्वेश्चन पण सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो वेळ झालेला आहे तर आपण भेटूया उद्या वापस, परवा वापस. ठीक आहे, काय प्रॉब्लेम असेल या सेशनमध्ये तर आपण पुढे डिस्कस करूया. ठीक आहे, तर आजचं सेशन इथं संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.